अच्छा मुंबईत एक बातमी ती आगीची, मुंबईतल्या वाडिया रुग्णालयामध्ये आग लागली आहे. पहिल्या मजल्यावर ऑपरेशन थिएटरमध्ये ही आग लागल्याचं समजतंय. मुंबईच्या वाडिया रुग्णालयातनं ही घटना समोर येते. मनश्री पाठक याबद्दल माहिती देतील. मनश्री, किती वाजताची ही घटना आहे, सध्याची काय स्थिती आहे? वाडिया हॉस्पिटल हे मुख्यत्वे प्रसूती रुग्णालय आणि लहान मुलांचं रुग्णालय म्हणून ओळखलं जातं. ऑपरेशन थिएटरमध्ये आग लागलेली आहे. जी फर्स्ट फ्लोअर वरती ऑपरेशन थिएटर आहे आणि ही लेवल 2 ची आग आहे. म्हणजेच 8 फायर इंजिन हे रवाना केलेले आहेत मुंबई महापालिकेच्या अग्निशमन दलाने. मात्र जी माहिती मिळते की ज्या ऑपरेशन थिएटरला ही आग लागली ते ऑपरेशन थिएटर वापरात नव्हतं, ते बंद होतं आणि या ठिकाणी लहान मुलं म्हणजे पेडियाट्रिक ऑपरेशन थिएटर होतं हे. त्याच्यामुळे त्या ठिकाणी आग लागली आहे. अर्थातच ज्यावेळी हॉस्पिटलमध्ये आग लागते वेगवेगळे इक्विपमेंट असतात, वेगवेगळी साधनं असतात, त्यामुळे ही आग फैलावत जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र तातडीने अग्निशमन विभाग आता तिथे पोहोचलेला आहे आणि आग विझवण्याची शर्थीचे प्रयत्न सुरू आहे. मनश्री धन्यवाद या माहितीबद्दल. तेव्हा अग्निशमनच्या 8 गाड्या घटनास्थळी रवाना झालेल्या आहेत. नियंत्रण मिळवण्याचे आटोकाट प्रयत्न सुरू आहेत. मात्र जे ऑपरेशन थिएटर जिकडे ही आग लागली आहे ते ऑपरेशन थिएटर बंद होतं आणि आता ही आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न सुरू आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.